तर कसं आहे ना बाबा, आज आहे बैलपोळा आणि माय बैल असेच माय नाही काकाचे बैल आहे म्हणते शेटचे चला येईल आता रंगवतो बिंगवतो पोळ्यात घेऊन जावं लागते दहन तिकडं पाणी करते का आता साला ताल पोळ्याचा तर सध्या बिनफुकट पाणी पुऱ्या ताल करू राहिला आणि या घोचू लास्त तर असा कसं मी एकदी चरपोटी झाली कोंबऱ्याची कोंबरा कुठं गेला रे घरातला सगळ्यात काढील मग एक काका रामप्रसाद मोठे व्हा प्रज्वल भाऊ फुगे फुगवतानी हो हो एवढा महिना तिने लावलेलं फुगं काढा लागू राहिले दिसत नाही का तुला आमचे हे आपलं काय म्हणते हे इंजिनियर माणूस हा काव या पोलीस भरती आर्मी आम्ही रिकामेवाले माणसं ऋतिक शेठ ह्या एवढ्या सगळ्या बैलाई मधून ह्या एक बैल बैल पोळा पेटतानी मकर म्हणते ना जोऱ्यानं म्हणणं मग थोडस जोऱ्यानं विषय आहे कारण कल्ला फाडू शकतो मी नवीन आहे का होता म्हणूनच मागच्या वर्षी पाणी होता तिकडे घेऊन असा विडिओ घुम होता झाले तर घे झाले तर घे यात्रा येण्याच्या बाबाचा सध्या पाणी लागल्याच्यानं पुरी धांदल चालू झाली
बैलाचा कय तर आमचे विशाल भाऊ आहेत आमचे बाबा एक वे उद्या जोर हां हां फोटो काढला हां उद्या एक उद्या ना शिंगाडा शिंगाडा उद्या एक शिंगाडा उद्या काच शिंगाडा उद्या म्हणला ना जमते जमते पूरा पाणी आला सब धांदल करून ठेवून दिले हा माणूस जेव्हापासून गावात आला तेव्हापासून दर पोयाला पाणी उरायला या माणूस खतरनाक आहे तो पाण्यान टाकला पोयाचा ताल बसून घराकडे वापस तर झाला ब्लॉगचं इथे समाप्त धन्यवाद तुम्ही तुमचा मुलाचा टाइम मला दिला अशा बद्दल थोडं पाण्यान ताल केला नाही तर चांगला होता धन्यवाद